नमस्कार. ऑल अराउंड या चॅनलमध्ये मी विक्रम जगदाळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत की श्रीमंत होण्यासाठी कुठल्या 6 गोष्टी तुम्ही करणार नाही. चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. बघा, सुरुवातीला सांगायचं म्हणजे दुसऱ्याच्या प्रगतीवर कधी जळू नका. बघा, श्रीमंत व्यक्तींचं जर तुम्ही निरीक्षण केलं असेल तर श्रीमंत व्यक्ती कधीच दुसऱ्याच्या प्रगतीवर जळत नाही. एवढंच सामान्य माणसाचं काय होतं की आपण शेजाऱ्याने गाडी घेतली किंवा अमक्याने बंगला घेतला, मित्राचं जमीन घेतली, प्लॉट घेतला, या सगळ्या गोष्टीवर आपण जळत असतो. आणि मग असं जळल्याने काय होतं, निगेटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये निर्माण होते आणि त्याने आपली प्रगती होत नाही आणि म्हणून आपण श्रीमंत होत नाही. आता दुसरं कारण सांगायचं म्हणजे आपला आळस. माणसाने आळस कधी करू नये. श्रीमंत व्हायचं असेल तर आळस कमी करावा. तुम्ही जर श्रीमंत माणसाच्या सान्निध्यात कधी राहिला असेल किंवा तुम्ही नक्की राहून पहा, श्रीमंत व्यक्ती कधीच आळस करत नाही. ते काम जे काम जेव्हा करायचं तेव्हाच तो करत असतो. आणि म्हणून जर आळस केला तर काय होतं, आज आपण काय म्हणतो, आज उद्या करू, परवा करू, आहे ना वेळ, कुठे वेळ चाललाय, आणि अशाने कामं पेंडिंग पडत जातात. आणि मग आपल्या डोक्यात तेच असतं, अरे हे काम राहिलं, ते काम राहिले. आणि मग काय होतं की ही निगेटिव्ह एनर्जी, हे प्रॉब्लेम्स, ह्या चिंता, त्यामुळे आपलं माइंडसेट निगेटिव्ह होतं आणि मग तिथे आपली एनर्जी कमी पडते. या उलट श्रीमंत लोक काय करतात की जेव्हा जे काम करायचं तेव्हा ते करतात आणि मग त्यांचं माइंड फ्रेश असतं, त्यांच्याकडे कुठलं काम पेंडिंग नसतं. आणि म्हणून श्रीमंत माणसाची सवय आहे की आळस करू नका. नंबरची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की वेळ वाया घालू नका. म्हणजेच टी व्ही पाहू नका विनाकारण, व्हॉट्सअप, फेसबुक, आत्ता आपल्या नवीन पिढीच्या ज्या टाइमपासच्या गोष्टी आहेत, या करून काय होणार आहे तर आपला वेळ वाया जातो. आणि तुम्ही ज्या जो टाइमपास करत असता त्याच वेळेस ही श्रीमंत माणसं कुठेतरी त्यांची इन्व्हेस्टमेंट करत असतात, कुठेतरी त्यांनी गुंतवणूक केलेली असती, कष्ट करत असतात आणि म्हणून ती श्रीमंत होत असतात. म्हणून व्यर्थ वेळ वाया घालू नका. श्रीमंत माणसाच्या सवयीमधली चौथी सवय अशी की श्रीमंत माणसं कधीच हार मानत नाही. या उलट आपण काय करतो की छोट्या छोट्या गोष्टीवर आपण हार मानतो. छे, नाही रे, हे मला जमणार नाही किंवा हे माझ्या लायकीचं नाही, मी हे करू शकत नाही, बाप रे किती कष्ट आहे त्याच्यामध्ये, असा आपण विचार करतो आणि आपण मध्येच एखादी गोष्ट सोडून देतो. या उलट श्रीमंत माणूस काय करतो तर श्रीमंत माणूस कधीच हार मानत नाही. एखाद्या व्यवसायात, एखाद्या बिझनेसमध्ये जर त्याला लॉस झाला असेल तर तो लॉस भरून काढण्याचा कसा प्रयत्न करायचा, या गोष्टीने तो पॉझिटिव्ह दिशेने विचार करत असतो. श्रीमंत माणसाची पाचवी सवय म्हणजे अंथरून पाहून पाय पसरावे. आपलं नेमकं उलट होतं. आपण काय करतो, शेजाऱ्याने, मित्राने किंवा कुणी गाडी घेतली, आपण त्याच्यापेक्षा थोडीशी 1 लाखाने महागडी गाडी घेतो. अरे पण आपल्याला खरंच 4 चाकीची गरज आहे का हे पाहिलं पाहिजे. व्यर्थ पैसे आपण घालवले नाही पाहिजे. यावेळी श्रीमंत माणसं काय करतात की खरंच जर मला गरज आहे गाडीची तरच ते गाडी घेतील, अन्यथा तो पैसा दुसरीकडे चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करतील. म्हणून व्यर्थ पैसा दौडू नका, हा माझा 5वा सल्ला तुमच्यासाठी आहे. आणि आता मी तुम्हाला सगळ्यात शेवटचा श्रीमंत होण्यासाठीचा सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा सल्ला देणार आहे, तो म्हणजे की कुठल्याही कामाला कमी लेखू नका. तुम्ही जर श्रीमंत माणसांचं बारकाईने निरीक्षण केलं तर श्रीमंत माणूस कधीच डायरेक्ट श्रीमंत झालेला नाही आहे, तो पायरी पायरीनेच झालेला आहे. त्याच्या तुम्ही इतिहास तपासून पहा, पहिल्यापासून जर तुम्ही पाहिलं तर त्यांनी सगळी कामं केलेली आहेत. अगदी पहिलं झाडू मारण्यापासून, साफसफाई करण्यापासून आज तो या स्टेपपर्यंत गेलेला आहे. आपण काय पाहतो, शेवटची स्टेप पाहतो, हा किती श्रीमंत झाला, अरे मग त्याच्या पाठीमागे त्याने कुठले कष्ट घेतले, काय केले, हे आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की श्रीमंत माणूस कधीच कामाची लाज बाळगत. मित्रांनो, मी सांगितलेल्या सर्व गोष्टी जर तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की लाईक करा. आणि तुम्ही जर माझा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय, टेक केअर.